गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सोलापूरचं महापौरपद बदलण्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील कोणत्याही महापालिकेतील महापौर किंवा पदाधिकारी बदलण्याचा पक्षाचा अजेंडा नसल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सोलापूरच्या महापौर बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. माझी नियुक्ती 2.5 वर्षांचीच होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याने अधिक जोमाने काम करेन असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. महापालिकेत सत्तांतर झाल्यावर भाजपाची सत्ता आली, त्यावेळी शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर पदासाठी सौ बनशेट्टी आणि श्रीकांचना यन्नम यांच्या नावाची चर्चा होती. या बैठकीमध्ये प्रत्येकी 1/4 वर्षे याप्रमाणे सौ बनशेट्टी आणि सौ यन्नम यांना महापौर पदाची संधी मिळेल असे ठरवल्याचे पालकमंत्री विजय देशमुख आणि खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांचा दावा आहे. मात्र असे काहीच ठरले नसल्याचे महापौरांचा दावा आहे. उलट 2.5 वर्षे मिळत असतील तर महापौर पदाची संधी द्या, अन्यथा नको अशी मागणी आम्ही केली होती. त्यानंतरही महापौर पद दिले गेले असे सौ बनशेट्टी यांचे म्हणणे आहे. 1/4 वर्ष होत आले तसे महापौर बदलाच्या मागणीला वेग आला. पद्मशाली समाजातील संघटनांनीही समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सुरू केली. त्यातच बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महापौरांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला. त्यानंतर महापौर बदलाच्या मागणीला आणखी जोर चढला. मात्र सौ बनशेट्टी यांनी 2.5 वर्षे महापौर पदावर राहणार असा दावा केला आहे आणि त्या ठाम होत्या. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह राज्यातील 8 महापौर बदलण्याची चर्चा रंगली होती. त्यामध्ये सोलापूरचे नाव नव्हते, पण केव्हाही बदल होऊ शकतो असे वातावरण होते. मात्र दानवे यांनी पुण्यात झालेल्या आमदारांच्या बैठकीत राज्यातील कोणत्याही महापौरांना हटवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोलापूरच्या महापौरही बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले. पालकमंत्री सध्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दंग आहेत, त्यामुळे निवडणुकीनंतर महापौर बदलासाठी ते पुन्हा आग्रह धरणार की 2.5 वर्षाचा कालावधी सौ बनशेट्टी यांनाच पूर्ण करू देणार हे स्पष्ट होणार आहे.